सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। सांगली जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांचे पल्स कंपनीत 350 कोटी अडकले। विट्यातील ठेवीदार काढणार 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पल्स कंपनीत गुंतवणूक केलेल्या सांगली जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले असून यामुळे जवळपास 100 लोकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत। तरी देखील शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने विटा शहरातील ठेवीदारांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यासाठी दिनांक 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे कंपनीतील ठेवीदारांनी सांगितले आहे। थोडंसं पल्स कंपनीबद्दल मी माहिती देऊ इच्छितो। आपल्या खानापूर तालुका तसेच सांगली जिल्ह्यामध्ये 15 लाख लोक काम करत होती, म्हणजे 15 लाख लोक त्याच्यावरती त्यांचं घर चालवत होती। तर 15 लाख लोकांचं काम तर गेलंच, 10 वर्षांमध्ये त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट घेतली होती ती सुद्धा मिळालेली नाही। त्याचबरोबर सर्वसाधारणपणे जे मला माहिती आहे त्याप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यातलं 350 कोटी रुपये पल्स कंपनीला इन्व्हेस्टमेंट आहे। फक्त मुद्दलाचं सांगतोय तर 10 वर्षामध्ये त्याचं होणारं व्याज आजपर्यंत काही मिळालेलं नाही, आणि त्याचं बँकेच्या प्रमाणे जी इन्व्हेस्टमेंट रिटर्न देत होती तेही काही इन्व्हेस्टमेंट मुद्दलसुद्धा मिळालेलं नाही। 350 कोटीच्या आसपास इन्व्हेस्टमेंट, त्याचबरोबर 15 लाख फील्ड फोर्स, हे जर काढलं आणि बाकीचं सांगायचं म्हटलं सगळ्यांनी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे की गोरगरिबापासून भांगलणाऱ्या लोकांच्यापासून जे मोठ्या मोठ्या उद्योगवाल्यांच्यापर्यंत ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, तर ह्याच्या ह्या माध्यमातून बरेच लोक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कमीत कमी नाही म्हटलं तर 40 ते 50 लोकांनी जे गोरगरीब आहेत त्या लोकांनी 100च्या आसपास आकडा आहे, तो 100च्या आसपास आकडा आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्यांच्याही लोकांनी किंवा ज्या पॉलिसी घेतल्या होत्या, जे त्यांचे फंड वगैरे जमा केले होते, ते लोक मरण पावलेले आहेत, पण त्यांच्याही वारसदाराला त्याची रक्कम मिळालेली नाही। तर ही रक्कम मिळवण्यासाठी किंवा याच्या ह्या हा लढा आहे तर लढण्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्रित आलेलो आहोत आणि 29 तारखेला त्याचा मोर्चा काढत आहोत। स्टेप बाय स्टेप आम्ही सांगली जिल्हा आणि तिथून पुढचं कलेक्टर ऑफिस सोडून पुढचंही आंदोलन आम्ही त्याची रूपरेषा काय असेल ते सांगू, परंतु राजकीय नेते, सर्व सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य लोक या सर्व लोकांनी त्या मोर्चाला उपस्थित राहावे एवढंच आवाहन करतो। त्याचबरोबर या पल्स कंपनीमध्ये जे मोठमोठे सिनियर होते की या भागातले मोठे नावं घ्यायचे म्हटलं तर थोरबोले साहेब आहेत, अब्दागिरे साहेब आहेत, बनकर साहेब आहेत, ही मोठी लोक आहेत। यांच्या अंडर यांच्या खाली नाही म्हटलं तर 5-5, 10-10 लाखांचा लोकांचा जी लोक होती जॉईनिंग होती, अशा लोकांनीही त्या मोर्चाला उपस्थित राहावं। अन्यथा हा मोर्चा तिथं गेल्यानंतर जर कोणी आले नाहीत तर हा मोर्चा त्यांच्या घराकडे नेला जाईल। त्यांनाही याचा इशारा देतो त्यांनी या मोर्चाला आम्हाला उपस्थिती लाभावी, किंवा कारण की त्यांना काही कंपनीच्या मीटिंगला ते लोक बसत होती तर यांनाही त्या गोष्टीचं माहिती आहे की काय पद्धतीने काय तिथं डिस्कशन झालेलं आहे, यांनी आम्हाला तिथे येऊन सांगावं। जी लोक जमा होणार आहेत 29 तारखेला त्यांना त्याच्याबद्दल डिसिजन झालेला आहे त्यांनी सांगावं। त्याचबरोबर कदम मॅडम काय नाव त्यांचं त्या संस्थेचं, जनलोकच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही काही मोर्चे गेलेले होते किंवा त्यांनी त्याच्या पल्स कंपनीबद्दल बरोबर आंदोलन करत होते, तर जनलोकच्या प्रतिष्ठानलाही आम्ही पाठिंबा दर्शवला, तसं त्यांनी ह्या मोर्चाला पाठिंबा दर्शवा। नमस्कार, मी दीपक माडेक, PSL कंपनीचा मी एक फील्ड वर्कर आणि गुंतवणूकदार आणि फील्ड वर्कर आहे। 2013-14 पासून कंपनी बंद झालेली आहे। 13-14 पासून लोकांच्या ज्या ठेवी होत्या त्या काही लोकांच्या मदती पूर्ण झालेल्या आहेत। लोकांनी कागदपत्रसुद्धा कंपनीकडे जमा केलेलं आहे आणि कागदपत्र जमा करूनसुद्धा 2013-14 पासून लोकांचे पैसे मिळालेले नाहीत। आज त्या पैशाबद्दल कोणीही कुठेही त्या पैशाबद्दल काय वाचा बोललं जात नाही किंवा त्या लोकांना पैसे मिळायला जात नाही। कंपनीतर्फे SEBI तर्फे फक्त ऑनलाईन कागदपत्र जमा करा किंवा ते लोकांच्याकडे ते करून घेतलेले आहेत तरीसुद्धा लोकांचे पैसे लोकांना मिळालेले नाहीत। आज 50,000 कोटीच्या ठेवी कंपनीकडं कंपनीकडे असतानासुद्धा लोकांना 1 रुपयासुद्धा दिला जात नाही किंवा मिळालेला नाही। आज त्याबद्दल आमची सरकारला प्रशासनाला विचार नाही की पैसे लोकांना कधी मिळणार। लोकांचे गोरगरीब लोकांचे हातावरची पोटं असलेल्या लोकांचे हे पैसे आहेत आणि त्यांना ते मिळाले पाहिजेत। यामध्ये काम करणारे जे फील्ड वर्कर होते त्या फील्ड वर्करनी काही लोकांनी या पैशासाठी आत्महत्या केलेल्या आहेत आणि अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत। तर हे लवकरात लवकर लोकांना पैसे मिळावेत
या प्रशासनाला जाग येण्यासाठी म्हणून आम्ही हा मोर्चा काढत आहे. आणि त्यासाठी सर्व टीम युनिट जे जे काही जिल्ह्यामध्ये टीम युनिट असतील त्या सर्व टीम युनिटच्या लोकांनी या मोर्चासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एकत्र यावं असं सर्वांना आम्ही आवाहन करतो आणि सर्वांनी यामध्ये सामील व्हावं. कंपनी बंद पडून आम्हाला पैशाचं काही सुद्धा रिप्लाय आलेला नाही. काहीतरी सांगतात की ऑनलाईन भरा, काय ऑफिसला जमा करा, कशाचंही काही रिप्लाय येत नाही, पैसे मिळत नाहीत. त्यात बऱ्याचशाच कंपन्या आहेत, टिंकल आहे, साई प्रसाद आहे, पॅन कार्ड क्लब आहे, पल्स आहे. ह्या कंपन्या जेव्हा मोदी सरकार आलं त्या 2014 साली ज्या बंद केल्यात, सील केलेत सरकारनं, कुठल्या बेसवर केलेत हे सुद्धा काही माहीत नाही. पल्स कंपनी चालू असताना लाखो कामगार रस्त्यावर आली ती, त्यांचं काय नाही, त्यांचा PFचं काय नाही, पगाराचं काय नाही, त्यांच्या भवितव्याबद्दल काय बोललं जात नाही, काय नाही, तर ह्याच्याबद्दल कोणच काय बोलत नाही. म्हणून आम्ही 29 सप्टेंबर आम्ही कलेक्टर ऑफिसवर जन आक्रोश आंदोलन करणार आहे. तर येणाऱ्या ह्या सगळ्या स्थानिक लेवलच्या संस्था असतील किंवा संघटना असतील, तरी ह्यात सहभागी होऊन गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन काम करायचं आहे. ह्यात राजकीय कुठलाही हेतू नाही. तर ह्यासाठी आपण 29 तारखेला सगळ्यांनी एकत्र येऊन आपण कलेक्टर ऑफिसवर जन आक्रोश आंदोलन करतोय. तिथंही नाही झालं तर आम्ही पुढे दिल्लीपर्यंत, आझाद मैदानापर्यंत आम्ही जाणार आहे. पण आम्ही आमच्या इथल्या गोरगरीब स्थानिक लेवलच्या माणसांचे पैसे काढून दिल्याशिवाय आता आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो. आणि त्या दिवशी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आम्ही तिथं सगळ्या मॉपसोबत येतोय. निवेदन आहे आणि बऱ्याच लोकांचे लाखो रुपये अडकलेले आहेत पल्समध्ये. आज 10 वर्ष झाले आम्ही ह्या सर्व एजंटांच्या फॉलोअप घेतोय, आमचे पैसे कधी मिळणार. माझ्यासारख्या माझ्या आजी आजोबा असतील किंवा बाकी लोक असतील, ह्या सगळ्यांचे जे समजा कुणाचे फंड आलेले असतील, कुणाचा सर्व्हिस फंड आलेला असेल, काय आले असेल, असे लाखो रुपये माझ्यासारख्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेत ह्या पल्समध्ये वगैरे बाकीच्या कंपन्यामध्ये आहेत त्या कंपन्यामध्ये. पण आज जागेत एकही रुपया आम्हा लोकांना मिळालेला नाही. आणि हेच पैसे मिळवण्यासाठी आम्ही 29 तारखेला ह्या लोकांनी जो मोर्चा काढलेला आहे त्याच्यासाठी मी आणि माझ्याबरोबरचे काही लोक असतील हे सर्व लोक आम्ही या मोर्चासाठी 29 तारखेला सर्व डॉक्युमेंट घेऊन हजर राहणार आहे. आणि अशा ज्या लोकांनी पल्समध्ये जे जे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, कुणाची किती पण रक्कम रुपये असू दे, जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहेत ती सगळी डॉक्युमेंट घेऊन मी 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहायचं आहे. आणि आपले पैसे मिळवण्यासाठी जनाक्रोश आंदोलन करायचं आहे, तरच आणि तरच आपले पैसे आपल्याला परत मिळतील. आणि मी विनंती करतो सर्व लोकांना, तुमची जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहा.